बैलगाडी शर्यत भरवल्या प्रकरणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सहित 41 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सहित 41 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. बेकायदा जमाव जमवणं, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करणं, कोरोना काळात आपत्ती व्यवस्थापनाचा नियम भंग करणे आणि प्राणीजीवन कायद्याअंतर्गत सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी गनिमी काव्यानं बैलगाडी शर्यत घेतली होती. आटपाडीच्या झरे या ठिकाणी बैलगाडी शर्यतीला सुरुवात झाली. सकाळच्या सुमारास बैलगाडी शर्यत या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. प्रचंड पोलीस बंदोबस्त एका बाजूला असताना पडळकर यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी बैलगाडी प्रेमींनी गनिमी काव्यानं बैलगाडी शर्यती पार पाडल्या. या प्रकरणी पडळकर यांच्यासहित 41 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.